नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग दोनचं जे आपलं पाचवं प्रकरण चाललेलं आहे चौकोन, त्यामधील सराव संच 5.1 आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं उदाहरण बघा काय दिलेलं आहे. समांतरभुज चौकोन एक डब्ल्यू एक्स वाय झेड चे कर्ण बिंदू ओ मध्ये छेदतात. मग आपण तशी आकृती काढू सुरुवातीला. हा जो चौकोन आहे डब्ल्यू एक्स वाय झेड, याचे कर्ण डब्ल्यू वाय आणि एक्स झेड हे ओ मध्ये छेदतात हे दिलेलं आहे. नंतर कोन एक्स वाय झेड, एक्स वाय झेड म्हणजे हा जो कोन आहे हा 135 मापाचा दिलेला आहे. तर आपल्याला कोन एक्स डब्ल्यू झेड, एक्स डब्ल्यू झेड म्हणजे हा त्यासमोरील कोन काढायचा आहे. तसंच कोन वाय झेड डब्ल्यू, वाय झेड डब्ल्यू म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला ओ वाय बाजू दिलेली आहे आणि एक्स वाय काढायची. विद्यार्थी मित्रांनो, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. या गुणधर्माचा उपयोग करून कोन एक्स डब्ल्यू झेड त्याच्या समोरचा कोन आहे कोन एक्स वाय झेड, या दोघांची माप समान. एक्स वाय झेड चं माप 135 आहे म्हणून एक्स डब्ल्यू झेड याचं माप सुद्धा 135 येणार आहे. कारण लिहू आपण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन. त्यानंतर आपल्याला दुसरा कोन विचारलेला आहे कोन वाय झेड डब्ल्यू, कोन वाय झेड डब्ल्यू, वाय झेड डब्ल्यू आणि कोन एक्स डब्ल्यू झेड यांच्या दोघांच्या मापांची बेरीज 180 मध्ये आपण लिहू कोन एक्स डब्ल्यू झेड बरोबर 180. कारण आंतर कोण आहेत ते या समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू या एकमेकांना समांतर असल्यामुळे हा कोण आणि हा कोण हे आंतर कोण आणि आंतर कोणांच्या मापांची बेरीज 180, त्या गुणधर्माचा आपण इथे उपयोग कोणा करणार आहोत. म्हणून कोण वाय झेड डब्ल्यू अधिक कोण एक्स डब्ल्यू झेड चं माप माहिती आपल्याला 135 बरोबर 180. म्हणून कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर 180 हा अधिक 135 तिकडे वजा 135 होणार आहे. म्हणून कोन वाय झेड डब्ल्यू बरोबर 10 मधून 5 गेले 5, हातच्याचा 1, 3 आणि 4, 8 मधून 4 गेले 4 आणि 1 मधून 1 गेला 0 म्हणजे वाय झेड डब्ल्यू याचं माप आलं 45. त्यानंतर लेंथ ओ वाय, लेंथ ओ वाय बरोबर आपल्याला दिलेली आहे 5 सेमी. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे ही बाजू एक रूप ही बाजू होणार आहे. म्हणून लेंथ डब्ल्यू ओ बरोबर लेंथ ओ वाय बरोबर सुद्धा 5 आली. समांतरभुज चौकोनाचे कर्ण त्याचा गुणधर्म ते परस्परांना दुभागतात. परंतु आपल्याला लेंथ डब्ल्यू वाय विचारलेली आहे म्हणून लेंथ डब्ल्यू वाय बरोबर ही बाजू आणि ही बाजू दोघांची बेरीज म्हणजे लेंथ डब्ल्यू ओ अधिक लेंथ ओ वाय. म्हणून लेंथ डब्ल्यू वाय बरोबर 5 अधिक 5 म्हणून लेंथ डब्ल्यू वाय बरोबर 10 सेमी. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो. एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी आहे. त्याची एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेमीने मोठी आहे. तर समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंच्या लांबी काढा. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात त्या गुणधर्माचा आपण इथे उपयोग करणार आहोत. त्याची एक बाजू दिलेली आहे समांतरभुज चौकोनाची, दुसरी बाजू दिलेली आहे आपल्याला ती आपण एक्स मानू. म्हणून पहिली बाजू म्हणून समांतरभुज चौकोनाची पहिली बाजू ही दुसरी बाजूपेक्षा 25 ने जास्त आहे. पहिली बाजू आली एक्स म्हणून त्याच्यापेक्षा 25 ने जास्त म्हणजे एक्स अधिक 25 सेमी म्हणू आपण इथे. आणि समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू समान असतात म्हणून एक बाजू एक्स दुसरी
बाजू एक्स अधिक पंचवीस, तीसरी बाजू त्याच्या समोरची बाजू म्हणजे एक्स, आणि चौथी बाजू परत एक्स अधिक पंचवीस, आणि या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे समांतरभुज चौकोनाची परिमिती, आणि ती दिलेली आहे आपल्याला 150. म्हणून पहिली बाजू एक्स, दुसरी बाजू एक्स अधिक पंचवीस, परत तिसरी बाजू एक्स, आणि चौथी बाजू परत एक्स अधिक पंचवीस, आणि या सर्वांचीच बेरीज म्हणजे परिमिती ती दिलेली आहे 150. आता हा एक्स, हा एक्स, हा एक्स आणि हा एक्स, एकूण चार एक्स झाले, अधिक पंचवीस अधिक पंचवीस म्हणजे 50 बरोबर 150. चार एक्स बरोबर 150, हा अधिक 50 इकडे वजा 50 होणार आहे, म्हणून चार एक्स बरोबर 150 मधून 50 गेले 100, एक्स बरोबर 100/4 म्हणजे एक्स बरोबर 25, 25/100. म्हणून पहिली बाजू किंवा दुसरी बाजू मानलेली आहे आपण, दुसरी बाजू बरोबर एक्स बरोबर 25 सेमी, पहिली बाजू बरोबर एक्स अधिक 25 बरोबर 25 अधिक 25, 25 मध्ये 25 मिळवायचे बरोबर 50 सेमी, तिसरी बाजू आणि पहिली बाजू दुसरी बाजू सारखी, तिसरी बाजू एक्स येईल की 25 येईल, आणि चौथी बाजू बरोबर 50. अशा या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू आल्या. त्यानंतर पुढच्या उदाहरणाकडे आपण वळू. पुढच्या उदाहरणात काय दिलेलं आहे पहा, आकृती चौकोन पी क्यू आर एस आणि चौकोन ए बी सी आर हे समांतरभुज चौकोन आहे, आणि या पी कोणाचं माप आपल्याला 110 दिलेलं आहे, आणि आपल्याला ए बी सी आर या कोणांची माप काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौकोन पी क्यू आर एस समांतरभुज दिलेला आहे. चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज, म्हणून त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणून कोन आर हा कोन आणि कोन पी हे समान, कोन आर बरोबर कोन पी बरोबर 110. आता आपण या चौकोनाचा विचार करू. चौकोन ए बी सी आर हा समांतरभुज चौकोन, परत समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप, समोरासमोरचे कोन एकरूप असतात, म्हणून कोन बी बरोबर कोन आर बरोबर 110. हा 110 आला म्हणून त्याच्या समोरचा 110. तसेच कोन ए अधिक कोन बी बरोबर 180, कारण आंतरकोन, समांतरभुज चौकोनाचे आंतरकोन. आणि कोन ए चं माप आपल्याला माहित नाहीये, कोन बी चं माप आपलं आलंय 110 बरोबर 180. कोन ए बरोबर 180 वजा 110, हा अधिक 110 इकडे वजा, कोन ए बरोबर 110, 180 मधून 110 गेले 70. कोन ए आणि कोन सी चं माप समान, म्हणून कोन सी बरोबर कोन ए बरोबर 70, म्हणजे आपल्याला चौक कोणांची माप आली, कोन आर चं माप आलं 110, कोन बी चं माप आलं 110, त्याचप्रमाणे कोन ए चं माप आलं 70 आणि कोन सी चं माप आलं 70. उरलेली उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो होमवर्कच्या वेळी सोडवायची आहे. धन्यवाद.